मागील भागात आपण आपत्ती व्यवस्थापन या घटकातील भूकंप या आपत्तीविषयी माहिती घेतली आहे. यामध्ये भूकंप म्हणजे काय याविषयी आपण अधिक माहिती घेतलेली आहे. आता आपण भूकंपाची कारणे, भूकंपाचे परिणाम याविषयी माहिती घेऊ. सुरुवातीला आपण भूकंपाची कारणे माहिती करून घेऊ. ज्वालामुखीचा उद्रेक, मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, खाणकाम, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या ही कारणे आहेत भूकंपाची. त्यानंतर भूकंपामुळे होणारे परिणाम, भूकंपामुळे जीवसृष्टीवरही खूप मोठे परिणाम होत असतात. मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होत असते. मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते. नदी नाले यांचे प्रवाह बदलत असतात. शहरी भागात आग लागण्याचा जास्तीत जास्त धोका असतो. नद्यांची पातळी वर खाली होत असते. ही झाली भूकंपाची कारणे आणि भूकंपाचे परिणाम. यानंतर आपण भूकंपात घ्यायची दक्षता याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. भूकंप झाल्यास आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, आपण काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. ज्यावेळेस भूकंप होत आहे असं आपल्यास जाणवते त्यावेळेस आपण जिथे आहो तिथेच शांत उभा राहावे. एखाद्या फर्निचर खाली, एखाद्या टेबला खाली जाऊन आपण आपल्या शरीराला झाकून घ्यावे किंवा आपण चालत्या वाहनात असू तर वाहन एखाद्या सुरक्षित स्थळी थांबवावे आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन आपण उभे राहावे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भूकंपाच्या वेळी काय करू नये. जर तुम्ही बहुमजली इमारतीमध्ये असाल तर तुम्ही लिफ्टचा वापर करू नका. त्यानंतर अवघडलेल्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ बसू नका. घरामध्ये असाल तर लाईटीचा जो मेन तुमच्या घरातील स्विच असतो तो बंद करून ठेवा.